लोकमंगल इंग्लिश मीडियम स्कूल वडाळा यांच्या वतीने वार्षिक पारितोषिक व स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठानांतर्गत लोकमंगल इंग्लिश मीडियम स्कूल वडाळा आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन सन 2018-19 या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक प्राध्यापक बालाजी शेवाळे, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रोहन देशमुख, कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती उपाध्यक्ष संभाजी पाटील, संस्थेचे सचिव अनिता ढोबळे, प्राचार्य डॉक्टर एन एस माळी, वैशाली गरड, भामाताई गरड, प्राध्यापक फुगे, श्रीकांत धारूरकर, मुख्याध्यापिका खैजरान शेख व उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक सरपंच व पत्रकार उपस्थित होते. सर्व खेळाडूंचा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषदांतर्गत उत्तर सोलापूर तालुकास्तरीय बुद्धिबळ, योगासन, क्रिकेट, हॉलीबॉल इत्यादी क्रीडा स्पर्धेचे प्रमाणपत्र, ट्रॉफी, मेडल इत्यादी पारितोषिके देण्यात आली. या कार्यक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी गीत रामायण सादर करण्यात आले. या कार्यक्रमासाठी क्रीडा विभाग प्रमुख गोकुळ यादव यांनी क्रीडा विभागातील अनेक खेळाडूंचे अहवाल सादर केला. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पारितोषिक मिळाले त्यांचं सर्वांचं अभिनंदन की या संकुलानं जो कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाला मला तुमच्याशी बोलण्यासाठी एक संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल वरच्या स्तरापासून खालच्या स्तरावर काम करणारी मंडळी या सर्वांचे आभार व्यक्त करून शिक्षकाची आणि पालकाची जबाबदारी खूप वाढलेली आहे आणि ती जबाबदारी केवळ पालकाची त्याला ड्रेस किंवा इतर साहित्य उपलब्ध करून देणे इथपर्यंत राहिलेली नसून आपला जो पाल्य असतो घरी आल्यानंतर त्याच्याशी चार शब्द बोलणं आणि तुला आज तुझ्या शिक्षकानं काय शिकवलंय हे विचारणं सुद्धा गरजेचं आहे. संस्कार हे वय असं असतं की संस्कारक्षम वय असतं आणि याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्या हायस्कूलमध्ये शिकाव्या लागतात आणि मग कॉलेजमध्ये जेव्हा हा विद्यार्थी जातो तेव्हा असेच जे काही गुण त्याच्या अंगी संस्कारित असतात ते पुढे ते रिप्रेझेंट करत असतात. मग तो खेळ असेल किंवा क्रीडा असेल, कल्चर ऍक्टिव्हिटी असेल किंवा शैक्षणिक गुणवत्ता असेल ती ते कॅरी फॉरवर्ड होत असते आणि मग शालेय जीवनामध्ये असेल किंवा महाविद्यालय जीवनामध्ये असेल तर निश्चितच त्यांच्या कार्याची पावती त्या संबंधित संस्थेकडून दिली जाते. सूत्रसंचालन मीनाक्षी घाले, आभार प्रदर्शन सविता पाटोळे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.